एकदा एकटे फिरत असताना श्री चक्रधर स्वामी नांदेड भागात आले. 700 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात वस्ती विरळ होती. बहुतेक लोक शेती करीत किंवा गुरेढोरे सांभाळीत गाई म्हशींच्या दुधावर गुजराण करीत. नांदेड नगरापासून दूर सपाट माळरान होते. उंच झाडे होती व कमरे इतके हिरवेगावर गवत वाढलेले होते. जवळच एक झरा वाहत होता. तेथे माणसांचा कोणाताही कोहालूत ऐकत येत नव्हता. एकदम शांत व प्रसन्न असे वातावरण होते. तो रमणीय परिसर पाहून स्वामींना आनंद वाटला. ते एका झाडाखाली बसले. दुपारची वेळ झाली. पाण्याच्या दिशेने जनावरांचा एक घोळका आला. गाई वासरे म्हशी झऱ्यांचे पाणी प्याल्या व झाडांच्या सावलीत रवंत करीत बसल्या. त्यांच्या मागे गुराखी आले. त्यांची आपसात चेष्टा मुस्करी चालली होती. झाडाखाली गोलाकार बसून त्यांनी आपल्या भाकरी सोडल्या. तेवढ्या ते गुराख्याचे लक्ष झाडाखाली बसलेल्या स्वामींकडे गेले. स्वामी शांतपणे मांडी घालून बसलेले होते. त्यांच्या कमरेला फक्त एक वस्त्र होते. अंगावर काहीही नव्हते. त्यांचा चेहरा प्रसन्न व तेजस्वी दिसत होता. गुराख्यांपैकी एक मुलगा उठला व स्वामींजवळ गेला. आपल्या बरोबर जेवण करण्याची त्याने स्वामींना विनंती केली. राजकुमारासारखे दिसणारे ते तेजस्वी पुरुष आपल्यासारख्या गरिबांबरोबर कसे जेवतील अशी सर्वांच्या मनात शंका होती. त्यांनी मुलांचा आग्रह स्वामींनी मान्य केला. ते उठून त्यांच्याजवळ गेले. त्यांनी दिलेली भाकरी हातावर घेऊन खाऊ लागले. त्या गुराख्यांना फार आश्चर्य वाटले. आत्तापर्यंत असे घडलेले नव्हते. कोणतीही ओळख नसताना, जात धर्म माहीत नसताना ते महान पुरुष आपल्याबरोबर मनमोकळेपणे जेवत आहे हे पाहून त्यांना नवल वाटले. सायंकाळी गुरे घेऊन ती मुले घरी गेली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मुले दुपारी झाडाजवळ आली असता त्यांना स्वामी पुन्हा दिसले. स्वामींना पाहून त्यांना आनंद वाटला. स्वामींनी पुन्हा त्यांच्याबरोबर जेवण केले. असे 3-4 दिवस झाले. आता गुराखी मुलांचा स्वामींचा परिचय वाढला होता. स्वामी त्यांना आपले वाटू लागले. दररोज घरी जाताना ते स्वामींना भेटून जाऊ लागले. त्यांनी स्वामींना गावात येण्याचा आग्रह केला. एक दिवस त्या गुराख्यांपैकी एक जण आजारी पडला. त्याला ताप आला. त्याची आई घाबरली. त्या मुलाला भाऊ बहीण कोणीही नव्हते. तो एकुलता एक होता. घरची गरिबी होती. त्यांचे वडीलही वारले होते. आई कशीबशी मजुरी करून घर चालवित होती. उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्याने तो मुलगा दुसऱ्याच्या गाई सांभाळण्याचे काम करीत होता. दररोज तो दुसऱ्यांच्या गाई चारण्यासाठी रानात घेऊन जात असे. त्यासाठी कित्येक असे काम करत असे. महिन्याला मोबदला मिळे. परंतु आता तो आजारी पडल्याने गाईच्या मागे रानात जाण्यासाठी कोणीच नव्हते. आपली जनावरे हा मुलगा सांभाळत नाही असे पाहून जनावरांचे मालक आता गाई सांभाळण्यासाठी दुसरा गुराखी पाहतील व मग आपल्याला कोणताच आधार राहणार नाही याची भीती या मुलाला वाटू लागली. त्यात मुलगा तापाने फणफणलेला. तिच्या डोळ्यात आसरू आले व रडू लागली. ते पाहून तो मुलगा म्हणाला, आई रडू नकोस. माळावर झाडाखाली जे स्वामी बसलेले आहेत त्यांना तेथे बोलवून आण. ते मला निश्चित बरे करतील. आईने गुराख्यांवरती गुराख्यांना सांगितले की स्वामींना घरी बोलवून आणा. स्वामींना त्यांनी घरी बोलवून आणले. स्वामींची ती शांत व प्रसन्न मुद्रा पाहून आईला समाधान वाटले. हे स्वामी निश्चित मदत करतील असा भरोसा तिला वाटला. स्वामींना म्हाताऱ्या स्त्रीने सर्व हकीकत सांगितली. हा मुलगा जर गायींच्या मारे गेला नाही तर गायींचे मालक दुसरे गुराखी पाहतील. मग आमच्या कुटुंबाला कोणताच आधार राहणार नाही. आम्ही उपाशी मरू. मग त्यात मालकांनी मागच्या महिन्याचे पैसेसुद्धा दिले नाहीत. ते पैसेही बुडतील. मग आम्ही जगायचे कसे? असे म्हणून ती म्हातारी रडू लागली. त्या मुलांचेही डोळे असरूने भरून आले. त्या गरीब कुटुंबाची ती अवस्था पाहून स्वामींना दयाळी आली. त्यांनी निश्चय केला, आई काळजी करू नका. मी या मुलाच्या शेजारी झोपतो व याचा ताप माझ्या अंगावर घेतो. आमच्या दोघांवर एकच पांघरून टाका. असे म्हणून स्वामी त्या मुला शेजारी झोपले. म्हातारीने फाटकी वाकळ त्या दोघांच्या अंगावर टाकली. जरा वेळ गेला. तो आश्चर्य. तो मुलगा दरदरून घाम आला. तो उठून बसला. आई म्हणाला, आई खरंच माझा ताप गेला आहे. मी बरा झालो आहे. मी आता गाईंमागे रानात जातो. परंतु तू या स्वामींची काळजी घे. माझा ताप स्वामींनी घेतला आहे. खरोखरच स्वामींचे अंग तापाने गरम झाले होते. ते अंथरुणावर पडले होते. तो मुलगा बरा होऊन गाय राखण्यासाठी गेला. असे 3 दिवस गेले. चौथ्या दिवशी स्वामींचाही ताप निघून गेला.
ते बरे झाले व फिरू लागले. गावातल्या सर्व लोकांना याचे आश्चर्य वाटले. स्वामींची ती परोपकारी वृत्ती पाहून सर्वजण स्वामींचा गौरव करू लागले. एका गरीब कुटुंबाला मदत करण्यासाठी कनवाळू होऊन स्वामींनी मुलाचा ताप स्वतःच्या अंगावर घेतला. हे पाहून सर्व गावाला स्वामींचा आदर वाटू लागला. एक दिवस स्वामींनी ते घर सोडण्याचे ठरविले. तो मुलगा आता ठणठणीत बरा झाला होता. गाई सांभाळण्याचे काम तो करू लागला होता. स्वामींनी पुढच्या गावी जाण्याचा विचार जेव्हा त्या घरात बोलून दाखविला तेव्हा मात्र त्यांना कोणीही तेथून जाऊ देईनात. आई व मुलाने स्वामींना आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून हट्ट धरला होता. ते दोघेही रडू लागले. शेवटी स्वामींनी रात्री ते घर सोडले व ते पुढची वाट चालू लागली. कारण स्वामींना एके ठिकाणी अडकून राहणे आवडत नसायचे. त्यांचे सर्वांवर प्रेम होते म्हणून ते नित्य संचार करीत असत. तात्पर्य एवढंच, दुसऱ्यांचे दुःख जाणून घ्या, त्यात सहभागी व्हा. त्यांचे दुःख ते तुमचे दुःख समजा. त्यांचे दुःख कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर मंडळी, ही होती आजची कथा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना या कथा माहीत होतील. दंडवत प्रणाम मंडळी, धन्यवाद.